नमस्कार, मी तेजस्वी पाटील. थिंक पॉझिटिव्ह थीम्सच्या सेल्फी इंटरव्ह्यूज मध्ये मी आपलं स्वागत. वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस अ न्यू फिल्म मेकर, मिस काजल. 28 डिसेंबर 2018 ला मी तुमच्या भेटीला येते. तुमच्या जवळच्या चित्रपट गणू नावाचा मूवी तुम्हाला माहिती गणू कोण आहे? दुपारच्या उन्हात मनसोक्त तलावात आंघोळ करताना, पक्ष्यांच्या थव्यातील कुजबुज ऐकताना, पिसाच्या स्पर्शाने मोहरताना, हे सारे एकच आहे. तेव्हा मलाही असंच वाटलं की रंग, गंध, आकार हे जगातलं सारे एका कॅनव्हासवर उतरवावं. गणू हे कॅरेक्टर प्रत्येकामध्ये दडलेलं असतं. वयाच्या 15-16 वर्षी भावनिक हलमेल होते ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. गणू कुठे असतो, गणू काय करतो? ॲक्च्युली गणू हा असा मुलगा आहे, अत्यंत निरागस, निसर्गात रमणारा, निसर्गावर प्रेम करणारा. आणि मला प्रेम झाले. मी काजल नावाचं एक कॅरेक्टर प्ले करते जे ॲड एजन्सीमध्ये काम करते. आणि एखादी डॉक्युमेंटरी करण्यासाठी मी गावात जाते. त्यानंतर माझीही गणूची गोष्ट सुरू होते. गणू तुला काय आवडतं? फार लहान असताना पहिल्यांदा सिनेमा पाहिला ते आत्तापर्यंत या सिनेमाने माझ्या मनात एक घर केले. तुझ्या मनातल्या या भव्य कलाकृतींना मोठं व्हायला जागा दे. काजोल हिच्यावर नकळत प्रेम करणारा हा गणू तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात देखील आहे. मग हा गणू कोण आहे? काहीतरी बदल दिसतोय. मला तू खूप आवडतो. आहे माझं प्रेम आहे तुमच्यावर. एक ॲड एजन्सीच्या सीईओचं काम केलं जो इनिशियली गणूच्या विरोधात असतो, पण गणूचं टॅलेंट बघून आणि गणूची कलेची आस बघून तो गणूला एक मोठा ब्रेक देतो. आणि त्या ब्रेक दिल्यानंतर गणूचं काय होतं ते मी प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल घे. तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर, तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर, तुमच्या सोळावरून बघू शकता. खूप सुंदर अशी लव्ह स्टोरी आहे जी कदाचित तुम्ही अनुभवली असेल, तुम्ही बघितलेली असेल. टाईम शोर तुम्हाला हा मूवी चित्रपट खूप आवडतो. मला काही त्याचं हे वागणं कळत नाहीये बाबा. गावात ते लोक तुझ्याबद्दल काय बोलत आहेत तुला ते कळायचं नाही. ज्याला तुम्ही अवश्य भेट द्या. मी तुम्हाला एवढ्यासाठी विनंती करत आहे का, एक तर मराठी चित्रपटांची दिवस चांगली येऊ लागलेली, त्यात अशी हळूवारपर्यंत कथा बघणं ऐक मनाला खूप मोठा आनंद असणार. टीनेजर लव्ह स्टोरी दाखवली, सिम्पल लव्ह स्टोरी. आणि मला वाटतं की तुम्ही सगळे खूप एन्जॉय करा. कोणाच्या कोणाच्या लाईफमध्ये घडलेलं असतं, कुठेतरी पाहिलेलं असतं. आणि अशी ही लव्ह स्टोरी एन्जॉय करायला कोणाला नाही आवडतं. समजतेस का तू स्वतःला? खूप सुंदर आहेस तू. आम्ही काय विचार करतो तुझ्याबद्दल? आणि तू, तुझं भविष्य अगदी शून्य आहे, माती आहे अगदी माती. तू काय करतो इतक्या रात्री इथे? या वयातली मुलं हरवत नाही, पळून जातात. त्याला घेऊन जाणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालं. आपण जर आमच्या फिल्मला येऊन लाईक केलं, बघितलं, तर नक्कीच तुम्हाला वाटेल की अरे हा घडू माझाच आहे, की मी पण या जगातनं गेलेलो आहे. माझ्या आयुष्यामध्ये जी घटना घडली होती, इतका सुंदर कौटुंबिक चित्रपट आम्ही केलेला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक लेखक उत्तम अभंग, निर्माते चेतन नाटक. तर मी खरंच सगळ्यांना आवाहन करते की या आणि आमचा चित्रपट पहा. गणूला मी कुठेही जाऊ देणार नाही, तो इथेच राहणार आहे. सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका.